संतराम भरावकर, मी माझी मिसेस सरिता प्रशांत भरावकर, हे आमचं दुसरं कन्यारत्न आहे बेडेकर हॉस्पिटलमध्ये. माझी पहिली मुलगी 8/10/2011 इथे जन्म झाली आणि आता ही सेकंड माझी मुलगी 17/11/17 या तारखेला जन्मला झाली. आणि पहिल्या मुलीपासून आणि आत्ताच्या ह्या मुलीपर्यंत जो प्रवास आहे आमचा ह्या बेडेकर हॉस्पिटलशी एकदम अतूट नात्याचा आहे. जे म्हणजे डॉक्टरांची जी पद्धत आहे समजवण्याची, म्हणजे महेश बेडेकर असो आनंद बेडेकर असो, म्हणजे पथ्य पाणी न पाळता कसं तुम्ही आपल्या बाळाला पोषण करावं आणि सगळं घेऊन सगळे औषधं वगैरे घेऊन सगळं काही हे करून कसं आपल्या बाळाला सुदृढ बनावं हे जे एक सांगण्याची जी पद्धत आहे ती आम्हाला चांगली आवडली. आणि इवन काही असो मावशी सिस्टर मावशी शूशी जर बाळाने काय शूशी केली तरी लगेच 5 मिनिटाच्या आतच येतात ती लोक. काही सांगायची गरज नसते, कपडे बदलतात, आंघोळी व्यवस्थित घालतात, म्हणजे आम्हाला सांगून जातात की तुमच्या बाळाला आम्ही आंघोळ करून गेलोय. म्हणजे पेशंट एकदम रिलॅक्स असतो त्याच्यामुळे काही म्हणजे जेवण तर अप्रतिम. म्हणजे मी जरी खाल्लं नाही तरी माझ्या मिसेसनी सांगितलंय मला की आम्ही जे काय पथ्य असतं जे काय डॉक्टरांनी जे जेवण दिलंय ते सगळ्यात उत्तम. मावशी सिस्टर आणि ॲडमिनिस्ट्रेशन हे सगळ्यात सुंदर आहे कारण तिथे आम्हाला काही कुठलेही डॉक्युमेंट लागले ते लगेच आम्हाला देतात. बस बाकी काही नाही, सर्विस एकदम एक नंबर. एक नंबर म्हणल्यापेक्षा 100% जास्त टक्के आम्ही देऊ शकतो. मावशी आणि सिस्टर हे खूपच छान आहे, म्हणजे पेशंटला खूप चांगल्या प्रकारे ते सर्विस देतात. आम्हाला त्यांच्याविषयी काही तक्रार नाहीये, खूप छान ते सर्विस देतात. आणि जसं काय आपल्या घरातलं एक नातं जे असतं त्या प्रकारे फॅमिली मेंबर म्हणजे कसं असतो, वडील आई भाऊ भावंड त्याप्रमाणे आम्हाला ते पेशंटच्या जवळ कोणीही नसलं तरी ते सांभाळून घेतात. गरज पण भासत नाही की पेशंटच्या जवळ दुसरा माणूस असला पाहिजे असं, पण ते खूप चांगल्या प्रकारे मावशी आणि सिस्टर सांभाळून घेतात. डॉक्टर पण खूप छान आहे, दोन्ही महेश बेडेकर आणि आनंद बेडेकर हे खूपच छान डॉक्टर आहेत. त्यांच्याविषयी आम्हाला कुठलीही काही प्रॉब्लेम नाही आहे. खूप म्हणजे खूपच आम्हाला इकडची सर्विस आवडली आहे.